मध्ये असताना ज्यावेळेला गोलंदाजी करत असतील त्यावेळेला देखील अशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत असेल यात तेवढी मात्र शंका नाही. कारण परशुराम कोळकात्रा गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज आणि अनुभवाची शिजोरी काय असते ते आपल्याला जिवंत पाहायला मिळालं इथं. नक्कीच भाऊ, मात्र ज्या प्रकारची गोलंदाजीसाठी मात्र चांगली गोलंदाजी टिचून मारा पॉवर प्लेच्या षटकामध्ये केला, परंतु अजूनही 18 चेंडू आणि 49 धावांचं मोठं लक्ष मात्र मैदानामध्ये टेंबोडे संघापुढे आहे. नक्कीच इथे देखील आपण पाहिलं तर वाडा 11 विपक्ष जय अंबिका तोंडरे असा सामना पाहायला मिळाला आणि त्या सामन्यामध्ये अंबिका तोंडरे संघ विजय संपादित केला. विश्वास पाटीलचा संघ आपल्याला पाहायला मिळतो, त्यामध्ये आपण पाहिला उस्मान पटेलला खेळताना पाहिला, बारक्या कांबळेला खेळताना पाहिला, परेश कडकेला खेळताना पाहिला, त्यानंतर वैष्णव होरीला खेळताना पाहिला, सुमित डोंगरेला खेळताना पाहिला. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि तो फलंदाजी करत असताना मात्र सहजरित्या सामना जिंकला तो विश्वास पाटील तोंडरे या संघ नायकांना. ऋषी नाईकला देखील या सामन्यामध्ये खेळताना पाहिला. दुसऱ्या षटकात प्रगतीपथावर नवीन गोलंदाज कमलाकर पाटील ज्यानं क्षेत्ररक्षण करत असताना चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण केला होता, मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये सूर्यकांतजी मस्कर हा फलंदाज बाद झालाय. 14 प्लेसचा अष्टपैलू कामगिरी करणारा फलंदाज मैदानातून बाहेर येतोय. नक्कीच आपण पाहिलं तर सूर्यकांतजी मस्कर आपल्या संघासाठी काही करू शकले नाही, त्यानंतर आपण पाहिलं रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. तो चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाकडे पाहतो आपण. संतोष बोलके हा फलंदाज चेंडू काही काळ हवेत चेंडूच्या खाली क्षेत्रक्षेत पोहोचू शकला नाही, मात्र फुलटा चेंडूचा फायदा देखील उचलता आला नाही. तो चुकीचा पाहायला मिळतोय, एफर्ट पाहायला मिळतोय आणि त्या दरम्यान तिसरी धाव देखील सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. गोलंदाज आपण पाहतोय नवीन गोलंदाज कमलाकर पाटील हा गोलंदाज ज्यानं पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपामध्ये एक सफलता मिळवली आणि तदनंतर मात्र 3 धावा पाहायला मिळाल्या. 56 धावांचा पाठलाग करतोय, मात्र 56 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय दमछाक पाहायला मिळतोय टेमोड संघाची. आता मात्र चेंडू हवे, चेंडूच्या खाली क्षेत्रक्षेप पोहोचतो की नाही पाहायचं आहे. मात्र स्वतः गोलंदाज कमलाकर पाटीलला गोलंदाजी मारतात, कॅच ऑन गोल फलंदाज बाद झालाय. संतोष बोलके हा फलंदाज बाद झालाय. तर आयोजकांना विनंती करतो पुढचा सामना असेल त्याचे आलस्पण करण्यासाठी आम्हाला सूचना द्यायची आहे. पुढे आता कमलाकर पाटील गोलंदाज आपण पाहतोय. क्लीन बॉल एष्ट्या उधळून लावल्यात, फलंदाज बाद झालाय. तो यानंतरचा सामना असेल नौपाडा विपक्ष पालेश्वरी असा सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी घ्यायचं आहे. तर हॅट्रिकच्या उंबरट्यावर 500 रुपयाचं पारितोषिक असेल रुपेश उलेकर यांच्याकडनं. काम करायला जाते वावन जाऊन आलं.
नक्कीच हॅट्रिकच्या बोलावर असेल फलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज कमलाकर पाटीलला ओव्हर हॅट्रिक तर पाहायला मिळाली, त्यानंतर मात्र हॅट्रिकच्या बोलावर असेल गोलंदाज कमलाकर पाटील. दोन विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. आता मात्र या चेंडूवर जर सफलतापूर्वक गोलंदाजी केली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल रुपेश उलेकर यांच्या माध्यमातून. फुलटा चेंडू, चेंडूला दिशा दिली आहे, एक धाव निश्चित मिळाले. सुंदर क्षेत्ररक्षण आणि अशा रीतीनं एक धाव निश्चितच संघाच्या खात्यामध्ये जमा झाले. दुसरं षटक प्रगती पथावर असताना आपण पाहिला, या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात मी म्हणेन फक्त 4 आणि 3 सफलता आतापर्यंत आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. म्हणतात 4 गडी बाद धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा फक्त धावपळकावर पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर 11 धावा धावपळकावर, मात्र इथून मात्र सिंगल डबल न करता मात्र चौका षटकांची आतिषबाजी करावी लागेल. पॉइंटच्या रिझन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण संतोष काथारा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद झालाय. धन्यवाद डीजे मास्टर भाऊ मात्रे. आपण पहा गोलंदाज संपूर्ण कमलाकर पाटील यांनी 4 विकेट म्हणजे 1 रनआउट आणि 3 विकेट, 1 एस्टेचित आणि 2 झेल, अशा प्रकारे 4 विकेट महत्वपूर्ण या षटकामध्ये त्याने घेतले आणि पूर्णपणे दबाव मात्र तेंबोडे संघापुढे या 40+ सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल. तर पुन्हा एकदा गोलंदाज यावेळचा चेंडू चकवा देणारा चेंडू आणि चकवा देणाऱ्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचे धाव नसते असा हा चेंडू टाकलेला आहे तुकाराम पाटील मैदानामध्ये. 12 चेंडूत ज्याने 27 धावा केल्या, 3 षटकार 1 चौकार ची आतषबाजी केली होती तोच तुकाराम पाटील. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय, झेल पकडण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिजन वरून त्याचा सरळ लॉंग ऑन दिशेकडे चालला होता. यानंतरचा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय श्रीदत्त नौपाडा आणि पालेश्वरी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्याचा नाणेफेक केली जाते रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते. या सामन्याचं नाणेफेक केली जाते याच गावचे सुपुत्र रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. 4 षटकांचा सामना असेल. पालेश्वरी आणि नौपाडा संघाला विनंती करतो 4 षटकांचा सामना असेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का तो टेंबोडे संघाला आणि पालेश्वरी संघाला नाणेफेक जिंकली. आपला निर्णय लगेच घ्यायचा आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. तर नक्कीच पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहायला मिळेल. फलंदाज मैदानाकडे रवाना होतो शरद पाटील, शरद भोईर. 14+ सामना प्रेक्षणीय सामना प्रेक्षणीय सामन्यासाठी ज्यानं या स्पर्धेसाठी या प्रेक्षणीय सामन्यासाठी पहिल्या आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ट्रॉफी दिली आहे ते रवी हिरा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या आणि द्वितीय क्रमांकाचं ट्रॉफी पाहायला मिळते 40+ सामन्यासाठी. आणि त्या दरम्यान आपण पाहतो तिसरं षटक प्रगती पथावर गोलंदाज तुकाराम पाटील याचं नक्कीच आपण पाहतो अतिशय रंगतदार सामना. परंतु ज्या प्रकारच्या धावा केल्या होत्या, दोन जे सलामीर होते 50 धावांची पार्टनरशिप संतोष कातारा आणि तुकाराम पाटील यांच्याकडनं पाहायला मिळाली होती. संतोष काताराने केल्या 15 धावा, 27 धावा केल्या तुकाराम पाटीलने आणि चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक परशुराम ना परशुराम काथारा चेंडू सी मारेच्याकडे वेगाने चौकारासाठी 4 धावा डीजे मास्तर 4 धावा. यावेळेस मात्र या 4 धावांची एकूण धावसंख्या धावपळकावरती 19 धावा. फार मोठं आव्हान अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय की 37 धावांची अजूनही गरज असणार आहे कारण 56 धावांचं लक्ष मैदानामध्ये आहे. यावेळेचा चेंडू हवेमध्ये छाटून गेला तो संतोष कातारणा. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव 21 धावा धावपळकावरती लागल्या जातात. अजूनही मैदानामध्ये जिंकण्यासाठी येणारे षटक 1-6 चेंडू बाकी असणार आहे आणि निर्णय क्षणाला अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे.
रनआउटच्या रूपाने एक फलंदाज बाद जातोय आणि आता मात्र मैदानामध्ये रंगत जी होती ती निघून गेलेली. दोन्ही संघाने मात्र पारितोषिक दिले जाणार आहे. फोर्टी प्लसचा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. यानंतर नौपाडा बनाम पालेश्वरी हा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण पा युवा संघाला ताकीद देऊन गेलेले आहेत हे क्षेत्ररक्षक गोपीनाथ कातारा की आम्ही तुमच्याशी उद्या खेळणार. तर आपण पाहतोय मैदानामध्ये अशी रंगत निर्माण झालेली आहे. कमलाकर पाटील पहा गोलंदाजी चांगली केली चार विकेट गोलंदाजी मध्ये आणि क्षेत्ररक्षणे जुने अनुभवी विकेट कीपर होते ते आणि आजही त्या विकेट किपिंगचं काम ते मात्र मैदानात अचूक करतात. क्षेत्ररक्षण बघा ना किती डोले नजर अशी चाणाक्ष नजर ठेवतात सगळे क्षेत्ररक्षक की कधी आपल्याकडे चेंडू येतोय. अतिशय दिमागदार क्षेत्ररक्षण गोलंदाजी फलंदाजी ऑलराउंडर प्रदर्शन भाऊ मात्र केलंय ते केवाली संघाने. प्रथम सुरुंग लावला तो फलंदाजी मध्ये. यानंतर एक चांगला चेंडू शरदजी यांनी मात्र शरद भुईर ज्यांनी मारलेला चेंडू फक्त एकच धाव मिळेल एकेरी धावाने. एकूण धाव संख्या 24 धावा धावपलकावरती. शेवटचा षटक मैदानामध्ये पहिली पार्टनरशिप या मैदानावरती 40 प्लसची झाली. तुकाराम पाटील आणि शरद कातारा 50 धावा संतोष कातारा यांच्याकडनं आपण पाहिले. सर संतोष कातारा आणि तुकाराम पाटील संतोष काताराने केल्या 15 धावा तर एका बाजूला 12 चेंडू 27 धावा केल्या त्या तुकाराम पाटीलने आणि वाखण्याजोगी गोलंदाजी केली ते परशुराम कातारा त्यानंतर कमलाकर पाटील या गोलंदाजाने आणि सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व गाजवलं आहे. आणि हा सामना मला असं वाटतंय संपलाय. सामना जिंकला नेवाली संघाने तर आभार व्यक्त करतो दोन्ही संघांना. जोरदार टाल्या या दोन्ही संघांसाठी टेंबोड्या आणि नेवाली संघ.